जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तन्वी तिचं रक्षण कर आणि लवकरात लवकर ती सुखरूप घरी येऊ दे. तुम्ही दोघच आलात? तन्वी तुम्ही बोलत का नाही आत? आज माझं ऑफिसला जायचं बिलकुल मूड नाही. तू म्हणत असशील तर मी इथेच थांबतो. थांब ना. मी तुझ्याशी असं वागायला नको. मी तुझ्यावर ओरडलो, माझी चूक झाली. प्लीज असं नको बोल. तन्मय मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते आणि मला माहितीये तुझं पण फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम आहे. आय लव्ह यू. आई ही फाईल तर मी दिवसभर शोधत होतो, तुला कुठे सापडली? आई ही फाईल तर मी दिवसभर शोधत होतो. बघे तुझ्या लाडकीनं काय केलंय. माझी अख्खी मेहनत पाण्यात घातली. हा माझा प्रोजेक्ट आहे. हा TANMAY. तू यासाठी रात्रभर जागलीस? त्यात काय एवढा तन्मय? अरे तू खरंच ग्रेट आहेस यार. एखाद्यासाठी तू दिवस रात्र एक करू शकतेस. एखाद्यासाठी नाही, माझ्या नवऱ्यासाठी केलंय मी हे सगळं. मी माझा प्रोजेक्ट बॉसला दाखवल्यानंतर काय झालं माहित आहे? काय झालं तन्मय? तुमच्या या रिपोर्ट बद्दल मी तुम्हाला फीडबॅक देईनच, पण त्याआधी तुमच्या बोलण्याबद्दल मला फीडबॅक द्यायचा. बसा. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. थँक्यू सर. खर तर काहीतरी एक्सक्यूज देऊन तू ही वेळ मारून नेऊ शकला असतास, पण तू प्रामाणिकपणे सगळं खरं सांगितलंस आणि मला एक वेगळाच विचार दिलास. तन्मय खरं बोलायला हिम्मत लागते आणि ती तुझ्यामध्ये आहे. सगळ्यांच्यात असते सर, फक्त आपण उगाच खोटेपणाचा आधार घेतो सर. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी जे काय वागलो ते सगळं श्रेय माझ्या बायकोला द्यायला हवं. मी आता जे काय बोललो, माझे विचार शब्द आणि शब्द सगळे माझ्या बायकोचे आरोहीचे. गुड. आय मस्ट अप्रिशिएट. तू तुझ्या बायकोचे नुसते विचार माझ्या तोंडावर फेकले नाहीस, तर ते तुझ्या स्वभावात झिरपले आणि म्हणूनच बायकोचं क्रेडिट तू घेतलं नाहीस, चोरलं नाहीस, तर प्रामाणिकपणाने ते कबूल केलंस. तुझ्या या रिपोर्ट बद्दल मी तुला फीडबॅक देईन, सजेशनही देईन, पण अजून एक महत्वाचं सजेशन मी तुला देतो, आयुष्यभर उपयोगी पडेल. तुझ्या बायकोला कधीही अंतर देऊ नकोस. चांगला जोडीदार मिळायला भाग्य लागत. येस सर,
त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे. गुड. काय सांगतोस तन्मय? हो आरोही, आरोही मला तुझा अभिमान वाटतो. नाही तन्मय, खर तर हे सगळं माझ्या आईचं श्रेय. ही सगळी तिचीच शिकवण रे. तिनेच हे माझ्यावर केलेले संस्कार आहेत. आरोही, मी तुझ्या बाबतीत खूपदा चुकलो, पण तू तुझा प्रेमाचा विश्वास ढळू दिला नाहीस. खऱ्या अर्थाने आत्ता आपण एकमेकांच्या जवळ आलोय. आणि माझे बॉस जे म्हणाले ते अगदी खरं, मी खूप लकी आहे. आरोही, आय लव्ह यू. असं का करताय तुम्ही? मला का नाही बोलवलं? आरोही, तू तू प्रॉमिस केलं होतंस ना की मला एकटीला नाही टाकणार म्हणून. मग मी कट्टी घेईन तुमच्याशी. मला पण पाहिजे, मला पण घ्या तुमच्यात. ये, तू पण ये. हा फोटो बघ ना, हे पप्पा आहेत ना तुझे. म्हणजे मी राया जबड्यांना ओळखलं, पण हे जर तुझे पप्पा आहेत तर ही तुझी आई आणि ही तू ना. आदित्य, तू सांग मला काय चाललंय, हे सगळं काय चाललंय? असू काय झालंय, काय व्हायचं राहिलंय अजून? माझ्यावर कुणाचाही काळीचाही विश्वासच राहिला नाहीये आता. उगाच काही काय बोलतोयस तू? अरे मग का ती मीरा वहिनी, त्यांच्या समोर माझं काहीच महत्व नाहीये का? तूच बघ ना की इतके दिवस इथे तू काम करतोयस, तुला सगळं माहितीये, पण तू काहीच स्टँड घेऊ शकत नाहीयेस. खरं आहे, तसं झालंच आहे म्हणत. पण आता बस काहीतरी करतोच आता. मीराला बाजूला करायला लवकर आवर तसंही रागिणी मॅम येतात तितक्यात. रागिणी मॅडम, काही झालंय का? नाही, काही झालं नाहीये. माझंच जरा महत्वाचं काम आहे म्हणून मी बोलवलं. कारण अशा भाकड कथांवर माझा तरी विश्वास नाही. मी या गोष्टीची तपासणी करणार, ती स्वतः बघणार आणि मगच विश्वास ठेवणार. मॅडम, 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 हो मॅडम. गार्गी, 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 मला विचारायचं होतं की आजच्या रेकॉर्डिंगच्या पेमेंट बद्दल कोणाशी बोलायचं. पेमेंट? कसलं पेमेंट? अच्छा, गाण्याचं. पुन्हा एकदा बोल, काय म्हणालास? सर, मी विचारलं आजच्या गाण्याचं पेमेंट, त्याच्याबद्दल कोणाशी बोलायचं. माणूस गायला संधी दिली ना तुला, मग तेच पेमेंट आहे असं समज. बहिणी ऐका ना, तुम्ही ताबडतोब निघा आणि माझ्या फार्म हाऊसला या. काय झालं? हॅलो अर्जुन, मी मॉडेलिंग करायला नाही म्हटलंय असा खूप त्रास होतो ना तुम्हाला. हा तेजस, ह्याला तुझी भारी काळजी. चला मीनाक्षी वहिनी, मी येतो.
काळजी घ्या, आपली भेट होतच राहील वरच्यावर।